You're watching Ahmednagar City Channel. रात्रीच्या वेळी धारदार शस्त्राचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटणाऱ्या टोळीस घातक शस्त्रासह आणि मुद्देमालासह नगर तालुका पोलिसांनी अवघ्या एका तासात जेरबंद केले. सदर घटना दिनांक 7 मे रोजी नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत वाळुंज बायपास ते अरणगाव बायपास दरम्यान अरणगाव बायपासच्या पुढे ब्रिज जवळ घडली. रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास ट्रक चालकाच्या ट्रक समोर सदर गुन्ह्यातील आरोपींनी त्यांच्या ताब्यातील एक काळ्या रंगाची मोपेड मोटरसायकल ट्रकला आडवी लावली आणि 3 पैकी एका आरोपीने हातातील एक धारदार कोयता फिर्यादीच्या मानेला लावून खिशातील 2000 रुपये काढून घेतले. दरम्यान आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमा झाले आणि सदर घटनेबाबत पोलिसांना फोन करून माहिती सांगितली. दरम्यान रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना अंमलदार त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने 3 पैकी 2 आरोपींना लुटमार करताना जागीच पकडले. दरम्यान यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव साई प्रदीप ठोसर वय वर्ष 19 राहणार अमित नगर केडगाव तालुका जिल्हा अहमदनगर तर शिवप्रसाद नारायण शिंदे वय वर्ष 22 राहणार एकतो कॉलनी केडगाव तालुका जिल्हा अहमदनगर असे सांगितले आणि एक जण अंधाराचा फायदा घेऊन गाडीवर बसून पळून गेला. सदर पळून गेलेल्याचे नाव अक्षय साबळे पूर्ण नाव माहीत नाही राहणार रामवाडी तालुका जिल्हा अहमदनगर असे सांगितले. पंचांसमक्ष अंगजडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 20,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल 500 रुपये किमतीचे 1 लोखंडी कत्ती आणि 1800 रुपये रोख रक्कम असा एकूण 22,300 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जागीच जप्त करण्यात आलाय. सदर घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी सराहित गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यात विविध कलमांवर गुन्हे दाखल आहेत. ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बन साई बन सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगा प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांचे धार टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन